नमस्कार. आपल्या दिनदिन मध्ये आपले हार्दिक स्वागत आहे. आता आजच्या ठळक घडामोडी. कुलस्वामिनी जिनी माताचे मंगल पाठाचे आयोजन कृष्ण रिसॉर्ट या ठिकाणी नवरात्री निमित्त करण्यात आले होते. काही अपरिय कारणांमुळे नवरात्री दिवसात मंगल पाठचे आयोजन केले नाही. आज दिनांक 8-10-22 रोजी कृष्ण रिसॉर्ट येथे भव्य आयोजन केले. कुलस्वामिनी जिनी माता ही राजस्थान मध्ये सिकार जिल्ह्यात गोरिया या गावाला विराजमान आहे. आमच्या मारवाडी सिंगिंदोडे परिवारात बरेच कुळांची कुळदेवी आहे. सालाबाजाप्रमाणे यावर्षी देवीचे स्मरण करीत असतो. गिंदोडे परिवारात 5 परिवारांनी आजचे आयोजन केले. या कार्यक्रमासाठी विशेष गायक कलकत्त्याहून नीरजजी अग्रवाल, राम अवतारजी अग्रवाल आणि सोनाली जोशी या गायकांना खास आमंत्रित करून कार्यक्रमाची शोभा वाढवली. आज जिन मातेचे जन्मोत्सव झाला व भव्य शृंगार केला. त्यानंतर मंगलपाठ देवीचे अखंड ज्योत प्रज्वलित करण्यात आली. मंगलपाठच्या दरम्यान देवीचा जन्मोत्सव साजरा होईल. मानाचे वस्त्र म्हणजे चिंदडी वस्त्र देवीला अर्पण केले जाईल. तसेच जिन माता देवीला 56 भोगचे नैवेद्यही दाखवण्यात आले. असे गिंदोळे परिवारातील श्रीकांत गिंदोळे यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. कुलस्वामिनी जिन माता यांचे आज मंगलपाठचे आयोजन नवरात्री निमित्ताने ठेवलेले आहे. परंतु काही अपरिहार्य कारणामुळे आम्ही नवरात्रोत्सवात हा कार्यक्रम ठेवू शकलो नाही. आज या कार्यक्रमाचे भव्य आयोजन करण्यात आलेले आहे. कुलस्वामिनी जिन माता ही राजस्थानमध्ये सिकर जिल्ह्यात गोरिया गाव येथे विराजमान आहे. ती आमच्या मारवाडी परिवारामध्ये बहुतेक बऱ्याच कुळांची कुलदेवी आहे आणि त्यामुळे या कुलदेवीचं आम्ही दरवर्षी स्मरण करीत असतो. यावर्षी आम्ही गिंदोडिया परिवाराने आमच्यापैकी 5 परिवार जे मुख्य आहेत त्या 5 परिवारांनी या मंगलपाठचे आयोजन करण्याचे या नवरात्री ठरवले होते. त्याप्रमाणे आज या मंगलपाठचा कार्यक्रम होत आहे. विशेष गायक मंडळी बोलवण्यात आली होती. विशेष म्हणजे गायक नीरजजी अग्रवाल, त्यांच्या सोबतीला रामावतारजी अग्रवाल आणि सोनाली जोशी या त्रिकुटांच्या आणि त्यासोबत त्यांच्या वाद्यकुटांच्या आज मंगलपाठचा सोहळा होत आहे. आणि त्या मंगलपाठ सोहळ्यानिमित्ताने आम्ही आमच्या कुलदेवीचे स्मरण करीत जन्मोत्सव भव्य शृंगार देवीचा करण्यात आला. त्यानंतर आता मंगलपाठला सुरुवात होण्यापूर्वी देवीची जी अखंड ज्योत आहे ती ज्योत प्रज्वलित करण्यात आली. आणि त्याच्यानंतर मंगलपाठच्या दरम्यान देवीचा जन्मोत्सव साजरा होणार आहे. त्यासोबत चुंदडी उत्सव, आमच्या देवीला जे एक चुंदडी म्हणून जे वस्त्र असतं, जे मानाचं वस्त्र असतं, ते वस्त्र देवीला अर्पण करण्यात येईल. आणि त्यासोबतच 56 भोगचा भोग देवीला दाखवण्यात येणार आहे. नंतर सर्व उपस्थित भाविकांसाठी
महाप्रसादाच्या आयोजन देखील करण्यात आले. आजच्या बातमी संपले, पुन्हा भेटूया पुढच्या बातमीपत्रात. तोपर्यंत.